देशामध्ये सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होतात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या होण्याचं जे प्रमाण आहे ते आता मराठवाड्यात वाढत चाललं आहे आणि यावरतीच उपाय शोधण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक शेतकऱ्याचा सर्वे केला आणि या सर्वेमधून एक बाब निष्कर्ष समोर आला आणि ती अशी होती की प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 10,000 रुपये पेरणीपूर्वी दिले तर कदाचित शेतकरी आत्महत्येचा हा आकडा कमी होऊ शकतो. नेमकं याबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं, ज्यांना खरं तर ह्या सगळ्या समस्या रोज फेस करायच्या असतात त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊया. माझ्याकडे सोबत काही शेतकरी आहेत, मला सांगा काय नेमकं किती रुपये लागतात पेरणीला? पेरणीला एकरी 10,000 रुपये लागतात. बरं, काय काय म्हणजे काय तयारी करावं लागते, कशी करावं लागते? तयारी खत बियाणं लागते. अच्छा, पण मला सांगा कसे पैशाची जुळाजुळ होते का की जर हे पैसे भेटले तर शेतकऱ्याचं भागू शकतं किंवा थेट आत्महत्या कमी होऊ शकतील असं म्हणता येईल का? आत्महत्या कमी होऊ शकता येईल, परी पैसे दिले येळावर आले तर आत्महत्या होऊ शकतो होईल. बी भरण्याचं बी काम काही लहान नसतं शेतकऱ्याचं. घरात बाजार नसला तरी बाजार बंद करावं लागतं, मग ते बी भरणं आणावंच लागतं पेरणीची पेरणी म्हणजे. बरं, एवढं करावंच लागतं शेतकऱ्याला. पण आता कदाचित मला वाटतं की बी भरण भरायचे दिवस आहेत, कशी तयारी करावी लागते जर आता? कशी तयारी म्हणजे एक महिन्यापासून माणसं बेजारी त्याच्यामध्ये, कुणकुण आणायचं कसं आणायचं काय आणल्याशी तर गतीच नाही ना, कोणी शेकडा घेईल नाही कोणी सवय घेईल, मग तर आणावं तर लागेलच ना. दरवर्षी असं करलो आता दरवर्षी पेरणी म्हणजे पेरणीच असते, ते काळी माईची वटी भरावंच लागतील. पण असं शासनाचे पैसे आले तर थोडा ना थोडा फरक दुधात साखर उलशी काही ना काही फरक. मला किती जमीन आहे आणि किती पैसे लागतात मला सांगा. जमीन नाही बकड मला, जमीन मी करून खाणारीच बाई आहे, जमीन नाही असून असून 2-3 एकर जमीन असेल पण ते बी 30,000 रुपये खर्च 30,000 येतेच ना, 10,000 पेरणीला लागतेच एकरी. मग 2-3 एकर जमीन आहे मला, मी जमीनदार तेवढी नाही एवढी. पण पैसे लागतेच, पैशाची तर पेरणी होणार का? दुकानदार पारीच्या खाली पाय टाकू देत नाही, खातवी भरून म्हणलं तर 1400-1500 रुपयाला पोतं झाले, 4-3 हजार रुपयाला सोयाबीनचे बियाग झाले, हाबरी पेरली तर डुकर वावरात येऊ देईना. मग ते सोयाबीन केली तर कसं 1-2 महिन्याचं पीक काढू शकतंय माणूस, 3 महिन्यात पीक काढू शकतंय. पण या पैशाचा फायदा होऊ शकतो हो ना शेतकऱ्याला, 10-5 रुपयावरून जर शासनानं जर भेटले तर फायदाच म्हणायचा ना उलसा. आजपर्यंत तर रुपया कुणाचा भेटला नाही, अनुदान अर्ध्या गावाला आला आम्हाला तर 1 रुपया बी आला नाही. गरीबाचं नाव तर काय येतच नसतंच, बऱ्याच्या नावाला सगळं येतंय बिन ते बी येते. तसं या योजनेचं पण लोक पण पोहोचलं तर खरं आहे, बरोबर होईल ना. मासूद आणखी शेतकरी मला सांगा किती पैसे लागतात म्हणजे साधारण? साधारण 10-15 हजार रुपये एकरी लागतात सर, पण त्यापेक्षा जर नसल्यापेक्षा बरं, तुमची जर मदत मिळाली तर नसल्यापेक्षा बरं होईल, थोडा तरी शेतकऱ्याला दिलासा मिळेल. आणि या शेतकऱ्याला दिलासा मिळण्याबद्दल जर तुमचे काही प्रयत्न असेल तर शेतकऱ्यावर तुमचे उपकार होतील, शेतकऱ्यावर तुमचे उपकार होतील आणि उपकारातून शेतकरी काहीतरी कुठंतरी थरावर बसल जर ही जर तुमची मदत मिळत असेल तर. पण शेतकरी आत्महत्याचं प्रमुख कारण असं आहे का की पेरणीला पैसे नसतात आणि तिथून सुरुवात होते? होते ना, त्या शेतकऱ्याला 2-4 अटी असतात सर. पेरणी 2 वेळा पेरणी होते, खरीपाची आणि रबीची 2 वेळेस पेरणी होते. जर एखाद्या वेळेस पीक खरीपाचं जर नाही आलं तर रबीला काय करावं शेतकरी चिंतेत असतो, त्याला शेतकऱ्याला पैसा नसतो. आणि आता रबीची पेरणीला तर पैसाच नाही, कांदा गेलं शेतकऱ्याचं, सोयाबीनला भाव नाही, माळव्याला भाव नाही, कशाला भाव नाही, शेतकरी फार चिंतेत. आणि तुमची जर मदत मिळाली तर थोडासा दिलासा बसेल शेतकऱ्याला. मला सांगा की जर पेरणी करायची असेल त्यावेळेस शेतकऱ्यांना पैशासाठी काय व्यवस्था करावी लागते, कारण यापूर्वी तुम्ही काहीतरी विकलेलं असतं किंवा कुठंतरी उत्पादन झालेलं असतं त्याच्यावर पेरणी होते का, वेगळं काय करावं लागतं? तसा जर विचार केला तर 10,000 रुपये म्हणजे किरकोळ आहेत. कमीत कमी आज एक सोयाबीनची बॅग जर आणायची म्हणलं तर 4,000 रुपयाला सोयाबीनची बॅग आहे, 2,000 रुपयाला 1200 रुपयाचं DAP पोतं, आज 1700-1800 रुपयाला ब्लॅकमध्ये घ्यावं लागतंय. ट्रॅक्टरचा खर्च 2,000 रुपये, बैलाचा खर्च पूर्ण ट्रॅक्टर बैलाचा असा विचार केला, एकरी जर विचार केला किरकोळ कमीत कमी 30,000 रुपये शेतकऱ्याला एकरमध्ये आज घ्यायला लागतात. एकूण तिकून 30,000 रुपये ह्याची त्याची गरज गोळा करून दिले सरकारचे, काही 10,000 रुपये आमच्यापाशी 10,000 रुपये गोळा करून जर पेरणी केली तर टायमाला पाऊस पडतंय का नाही ह्याची बी गॅरंटी नाही. जर पाऊस पडला तर ते धान आपल्या हातामध्ये पडतंय का नाही ह्याची गॅरंटी नाही. एकूण तिकून कसं जर धान गोळा केलं जर पैसे जर आले तर त्याच्या त्याला भाव लागेल का, हे बी नशिबात नाही. तसं विचार केला तर 10,000 रुपये देण्यामध्ये उगा एक डोळे पुसणं आहे, 10,000 रुपयामध्ये काही होऊ शकत नाही. 10,000 दिलं म्हणजे काय नाही ते मोठं काम नाही. पुन्हा विषय राहिला कांद्याचा आनंददार, आज कांदे 300-400 रुपये क्विंटल स्वतः मी नागपूरला कांदे विकून आलो, पुन्हा ते एक आठ लावली की पीक पेरा, काय आम्हाला माहीत होतं का कांद्याला भाव लागणार नाही म्हणून पीक पेरा लावून घ्यायचं का अगोदर.
ती एक जात एक आठ एक पीक पेरा आम्ही समजा शेतकरी एवढा काही शेंड्यावर शहाणा एक मन आहे शेतकरी शेंड्यावर शहाणा शेतकऱ्याला जर एवढं जर माहिती असेल कांद्याला भाव लागणार नाही आपण हे लावून घेऊ ते लावून घेऊ कांद्यासुद्धा अनुदान काही झालं नाही इकून तिकून अनुदान आलं तर अनुदान आलं नाही ही मन आहे सोयाबीनचा सोयाबीनला सोयाबीन ठेवली शेतामध्ये आज सोयाबीन 4,000-4,500 रुपये क्विंटल निघाले किती येणार पैसे 10,000 याच्यातूनच मग मार्ग येतो की असा ते पण जर पैसे मिळाले शासनाच्या विचारधीन आहेत जसा प्रस्ताव सुनील केंद्रेकर यांनी दिला तर मग फायदा होऊ शकतो फायदा असा फायदा तसा काही भरपूर फायदा नाही पण चला 10,000 रुपये म्हणजे तेवढं फुलणाई फुलाची पाकळी तेवढाच आधार म्हणायचं काही ना काही जर हे 10,000 रुपये अमलात आणलेत पण हातात पडतील किंवा नाही पडतील सुद्धा गॅरंटी नाही हातात पैसे एवढंच गॅरंटी काय नाही एवढंच आहे शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना हे 10,000 तुम्ही आश्वासन दिलेत का ते 100% आश्वासन तुमचं पूर्ण करा आणि खरंच पेरणीच्या अगोदर 7 जूनच्या अगोदर जर शेतकऱ्याच्या हातात पैसे पडले तर तुमचं आम्ही सत्कार करू स्वागत करू काय वाटतं तुम्ही जे म्हणलात ते केंद्रेकर साहेबांनी जे प्रस्ताव मांडला त्याचं थोडंफार काय होणार पण शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल आणि काही ना काही मदत मिळेल असं आम्हाला वाटतं पण कसं आहे 10,000 रुपयामध्ये एकरी काहीच होऊ शकत नाही तसं तर ट्रॅक्टरची नांगरायचं म्हणलं तर 2,500-3,000 रुपये एकर ट्रॅक्टरचं खर्च येतो खताचं पोतं 1,500 रुपये ते 2,000 रुपये 4,000 रुपयाला सोयाबीनची बॅग आहे तर हे खर्च सगळा खर्च औषधं फवारणी खुरपणी सगळा खर्च जोडला तर 20,000 पुढे जातो एकरी तर 10,000 जर मिळाले तर काही ना काही शेतकऱ्यांना थोडंफार समाधान आधार मिळेल आम्हाला एवढी अपेक्षा आहे बरोबर मला सांगा म्हणजे तुमचा मोठा अभ्यास आहे कारण तुम्ही फक्त शेतकरी आत्महत्येच्या संदर्भात नाही तर क्रूप फार्मिंग जी आहे ती मागच्या अनेक दिवसापासून करता त्यामुळे एका शेतकऱ्याचं दुखणं तुम्हाला माहीत आहे याहीपेक्षा गटशेतीचंही माध्यमातून अनेक शेतकऱ्यापर्यंत तुम्ही काम करता असं वाटतं की सुनील केंद्रेकर साहेबांनी जो काही प्रस्ताव दिला आहे शासनाकडं त्यांचं म्हणणं आहे की शेतकरी आत्महत्येवरती एक उपाय होऊ शकतो तो म्हणजे एकरी शेतकऱ्याला जर 10,000 रुपये पेरणीपूर्वी दिले तर कदाचित याच्यातून शेतकरी पेरणी करतील आणि त्याच्या पुढचं आयुष्य सुकर होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं की हे नंबर ऑफ फार्मर्सकडे जर बघितलं आपण तर शक्य आहे का मी ह्या निर्णयाचं सुनील केंद्रेकर साहेबांचं स्वागत करतो पहिल्यांदा कारण हा निर्णयसुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे परंतु याच्याहीपेक्षा हे तर या सरकारनं जर दिलं तर स्वागतच आहे सरकारचं पण आणि केंद्रेकर सरांचं जे प्रस्ताव दिला त्यांचं स्वागतच आहे परंतु आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि पूर्ण निसर्गाच्या लहरीवरती शेतकरी आहे सध्या आणि आम्हाला आमच्या पिकाचं जे मूल्य मिळणार आहे त्याचं व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे आम्हाला MSP मिळत नाही सगळ्यात महत्त्वाचं काही मोजक्या पिकामध्ये मिळते परंतु खर्चाच्या तुलनेमध्ये खर्च जर ॲडिशनल केला तर आम्हाला जे उत्पादनाला भाव मिळायला पाहिजे तो भाव योग्य मिळायला पाहिजे आणि यासाठी या सरकारनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये जे पिकतं आहे तिथं प्रक्रिया उद्योग केंद्र उभा करायला पाहिजेत आणि प्रक्रिया जर झाली तर शेतकऱ्याचं मालाचं व्हॅल्यू ॲडिशन होऊन त्याला वाजवी किंमत मिळू शकते असं माझं म्हणणं आहे पण पेरणीपूर्वी जर एवढे पैसे मिळाले 10,000 रुपये एकरी तर मग शेतकऱ्यांना पुढच्या अडचणी कमी होतील असं म्हणता येईल नाही आता 10,000 रुपये म्हणजे त्याचं बियाणं कमीत कमी भागल कमीत कमी साधारण पेरणीला 10,000 रुपये एकराला पुरत नाहीत परंतु ते यापूर्वी तर काहीच मिळत नव्हतं त्याच्यापेक्षा हे 10,000 रुपये जर मिळाले तर काही ना काही शेतकऱ्याला याचा फायदा 100% होणार आहे परंतु याच्यासोबतच आता आम्ही गटशेतीच्या माध्यमातून तुम्हाला माहिती तुम्ही आमच्या बातम्या लावलेल्या आहेत ABP माझाचा फार शिवाचा वाटा आहे आम्हाला शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता पहिलं भेंडीमध्ये आमचं काम चालू होतं आम्ही आता लाल मिरचीमध्ये काम चालू केलं आहे लाल मिरचीमध्ये यावर्षीचा अनुभव असा आहे आमचा की आमच्या यावर्षी 40-50 एकराचे प्लॉट आहेत शेतकऱ्यांना पैसेही मिळाले परंतु आमची मिरची तुडणीला आली आणि काही शेतकऱ्यांच्या प्लॉटवर गारा पडल्याने पूर्ण मिरची जमीन उद्ध्वस्त झाली त्या शेतकऱ्यांचा खर्च हा एकरी 1.5 ते 2 लाख रुपये होता मग त्या शेतकऱ्यांना काय करायचं त्या तुलनेत जर पाहिलं तर हे 10,000 रुपये काहीच नाही साहेब मग अशा वेळेला आमचं असं शासनाकडे म्हणणं आहे की आम्ही जे हंगामी पिकअप करणार आहेत मिरची ही सगळ्या जगाची गरज आहे आणि अत्यावश्यकमध्ये येते चटणी आपल्याला दररोज लागते की नाही जेवणामध्ये म्हणून मिरचीसारख्या पिकामध्ये आता बीड जिल्ह्यामध्ये आम्ही निश्चितच मोठं काम करणार आहोत आम्हाला याचं इन्शुरन्स द्या अशा पिकाचे तुम्ही इन्शुरन्स द्या जेणेकरून आता आमच्या शेतकऱ्याला म्हणजे डोळे पुसायला कोणी त्या ठिकाणी नव्हतं 1.5 लाख रुपये तोट्यामध्ये खर्च करून काही शेतकरी आमचे गेले आणि ज्यांच्या पिकावरती गारा पडल्या नाही त्यांचे पैसेही झाले म्हणून आम्हाला एक आम्हाला सिक्युरिटी म्हणून आम्ही पुढच्या वर्षी बीड जिल्ह्यामध्ये 500 एकर मिरचीचं क्षेत्र या ठिकाणी होणार आहे आणि बीड जिल्ह्यातून जवळपास 10 ते 20 कोटीची मिरची आम्ही निर्यात करणार आहेत रिशोड्यू फ्रीमध्ये काम चालू केले आमचे ह्याचे जर शासनाच्या माध्यमातून इन्शुरन्स काढून मिळाले आणि आम्हाला नैसर्गिक आपत्ती जर अशी आली तर आमचे कमीत कमी झालेला खर्च आम्हाला त्या माध्यमातून मिळेल एवढीच आमची शासनाकडे विनंती पॅटर्ननुसार पैसे मिळाले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे कारण पारंपरिक शेती करणाऱ्या लोकांना शेतकऱ्यांना किमान
शेतकरी 10,000 रुपये पेरणीपूर्वी मिळाले तर कदाचित या आत्महत्येचा आकडा कमी होऊ शकतो. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.